लोकसभेत दिवंगत सदस्य संतोख सिंग आणि माजी मंत्री शरद यादव यांच्याविषयी शोकप्रस्ताव मांडण्यात आला या अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही सभागृहांचं कामकाज तेरा फेब्रुवारीपर्यंत चालेल त्यानंतर तेरा मार्च ते सहा एप्रिल दरम्यान दुसऱ्या टप्प्यातलं कामकाज होईल दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा सा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन उद्या मांडतील तेरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव अर्थसंकल्प आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होईल चौदा फेब्रुवारी ते बारा मार्च दरम्यान अधिवेशनाचं कामकाज होणार नाही या कालावधीत संसदेच्या स्थायी समित्या अनुदानाच्या मागण्यांचा आढावा घेतील आणि मंत्रालय आणि विभागांशी संबंधित अहवाल तयार करतील